नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मोतीबिंदू संदर्भात मोतीबिंदूचे काय लक्षणे असतात, मोतीबिंदू झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायला पाहिजे, ऑपरेशनच्या अगोदर कोणत्या टेस्ट अनिवार्य असतात ही आपण माहिती बघितली होती. आणि आजचा आपला विषय आहे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्याच्या नंतर आपण काय करावे व काय करू नये, ठीक आहे, अर्थातच काय काळजी घ्यावी. तर मित्रांनो चला सुरू करूयात. ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यावर सूज असते म्हणून अंधुक दिसते काही दिवस, त्यामुळे घाबरून जायचं कारण नसतं. एकदा का सूज कमी झाली तर तुम्हाला चांगलं दिसायला लागेल. ऑपरेशन झालेल्या बाजूने झोपणे टाळावे, सरळ झोपावे किंवा दुसऱ्या बाजूने झोपावे. लहान मुलांना फारसं जवळ घेणं टाळावे कारण ते कधी कधी हात मारू शकतात आणि त्यांचा हात लागल्यामुळे आपली डोळ्याची जखम उघडू शकते. धूळ माती असेल अशा ठिकाणी जाणे टाळावे. अस्वच्छ हाताने ऑपरेशन झालेल्या डोळ्यांना स्पर्श करू नये. ऑपरेशन नंतर काळा चष्मा वापरावा. पायऱ्या चढणे उतरणे टाळावे. जोरात खोकू नये. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी 30 दिवस तरी डोक्यावरून आंघोळ करू नये. खांद्यावरून केली तरी चालेल. शेंगदाणे, मटर, फुटाणे, कडक अन्न खाऊ नये. सर्दी खोकला होईल असे अन्न खाणे टाळावे. खोकला असेल तर लगेच औषध घ्या. ज्याला बीपी किंवा मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या योजनेनुसार त्या गोळ्या घ्याव्यात. ड्रॉप टाकताना हात स्वच्छ धुवावे. नेत्रतज्ज्ञांच्या निर्देशानुसार गोळ्या योग्यरित्या घेणे आवश्यक असते, म्हणून न विसरता गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजे किंवा ड्रॉप वेळेवर टाकले पाहिजेत. नेत्रतज्ज्ञांनी दिलेल्या तारखेला तपासणीसाठी जाणे आवश्यक असते. 45 दिवसानंतर चष्म्याचा नंबर दिला जातो, तोपर्यंत रुग्णांनी काळा चष्मा वापरणे अनिवार्य आहे. तुम्हाला काही अडचण असल्यास नेत्रतज्ज्ञांना कळवा व नवीन ड्रॉप घ्यायचे असतील तर ते देखील नेत्रतज्ज्ञांना विचारूनच घ्यावेत. तर मित्रांनो, ही होती काही मोतीबिंदू ऑपरेशन झाल्याच्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल महत्त्वाची माहिती. काही वेळा ही माहिती माहीत नसल्याने बऱ्याचदा डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा त्रास जाणवतो आणि ते बिलकुल चांगले नसते. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ